अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, ह्या झोनची नेमकी संकल्पना काय आहे? हिमाली, प्रामुख्याने लॉकडाऊन हा पूर्ण राज्यासाठी आहे, पूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे जिथे रुग्ण नाही तिथे सुद्धा लॉकडाऊन आहे आणि तिथले सुद्धा व्यवहार सगळे बंद आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे देशभरातील लॉकडाऊनचा, किंवा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. अशा वेळी याच्यातून काही मध्यम मार्ग काढण्याचा विचार आता सरकारी पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने आपण जे ग्रीन झोन मधले जिल्हे बघितले, 6 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाहीये, मात्र तिथले सुद्धा सगळे व्यवहार जे आहेत लॉकडाऊनमुळे ठप्प आहेत. हे जिल्हे जे आहेत ते सुरक्षित आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांच्या बाउंड्री सील करायच्या आणि तिथले अंतर्गत व्यवहार सुरू करायचे. किमान तिथले व्यवहार सुरू झाल्यामुळे थोडं उत्पन्न होईल. तिथल्या जिल्ह्यांची जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारवर एवढा बोजा जो आहे तो येणार नाही, कारण तिथले व्यवहार सुरू झाल्यामुळे लोकांचे कामधंदे सुरू होतील, त्यांचं उत्पन्न सुरू होईल आणि सरकारवरचा सुद्धा ताण कमी होईल. आणि त्यामुळे जर या सगळ्या विभागाचा झोन वाईज आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर सरकारला काम करायलाही बरं जाईल आणि कोरोना अटकाव करण्याचाही त्याचा फायदा होईल. महाराष्ट्रामध्ये आपण 91% रुग्ण बघितले तर ते केवळ मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि इतर 9% रुग्ण जे आहेत ते पूर्ण राज्यभरात. त्यामुळे पूर्ण राज्यभर लॉकडाऊन असल्यामुळे नुकसान होत आहे आणि तशी गरजही नाहीये काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनची. त्यामुळे 3 झोनची विभागणी झाली तर रेड झोन हा पूर्णपणे लॉकडाऊन, ऑरेंज झोन तिथे काही सुविधा सुरू करता येतील, तिथले काही उद्योग सुरू करता येईल जिथे सोशल डिस्टन्सिंग ठेवता येईल, आणि ग्रीन झोन मध्ये सगळे व्यवहार सुरू करता येतील तो जिल्हा पूर्ण त्याची जिल्हाबंदी करून. अशा पद्धतीचा सरकार पुढे विचार सुरू आहे. 2-3 दिवसात त्याच्या मार्गदर्शक सूचना तयार होतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला अधिक निर्णय होऊ शकेल. हिमाली, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.